मुखेड तालुक्यापासून 6 किलोमीटर असलेल्या केरूळ या गावातील इमलबाई संभाजी तलवारे वय 45 वर्ष असलेली हे महिला हिचं बोर अधिग्रहण केलं आणि अद्यापही पैसा मिळालेला नाही। दलित आणि एकतर गरीब गरजू भूमी शेतमजूर आणि घर नसलेली महिला कसं तरी आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये बोर मारले आणि त्या बोरला भरमसाठ पाणी लागलं। सतत 3 वर्ष पाणी पडलं नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली आणि रीतसीर 20/12/2014 रोजी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन त्यांनी पियाच्या पाण्यासाठी बोर अधिग्रहण केलं। मग राहायला घर आहे तुम्हाला? राहायला घर नाही, काय नाही, तुराट्या लावून हा आम्ही बर तुराट्याचं कूड घेऊन वरून पत्र आहे ता राहायची सुद्धा सोय नाही। बाकीवाले तंग करायला थांबला, पैसे नाही द्यायला त्याला थांबिलो, बिलच काढलं नाही अजून। ग्रामीण भागामध्ये दलितांवर वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय होत असते। गावातील प्रस्थापित राजकीय लोक इमलबाई यांना अनुदान मिळू नये म्हणून तब्बल 1.5-2 वर्ष पाणी पाजवल्यावर तिच्या विरोधात तक्रार केली की पैसे घेऊन पाणी देते। घर बांधा म्हणून आम्ही पैशाचे काय जुमला आहे ते ठेवले होते, तर त्याच्यामध्ये आम्हाला जे गावातील राजकीय लोक जे गावातील चांगले प्रतिष्ठित लोक असे बोलले आणि तू घर बांध नको आणि तू बोर मार, बोर मारलं तर तुझ्या नशिबानं पाणी लागेल आणि सगळी जनता पिईल, आम्ही पण पियाल आणि तुझं घर पण बांधणं होईल। म्हणून मी विचार करून मग बोर मारला, बोर मारून मग माझं काम घराचं राहिलं तसं। त्यातल्या त्यात खर्च एवढा आला, आमची मोटर जळाली, पाईप तुटून गेले, तरी बी त्याच लोकांनी आम्हाला असं बोललं तुझा अधिग्रहणला बोर आहे, अधिग्रहणला बोर असल्यामुळं तुला 1 रुपया बी भेटणार नाही असं म्हणून आम्हाला आशा दाखवली। आशाच्या चक्करमध्ये आम्हाला पैसे भेटतील भेटतील, मग आज 2 वर्ष दिवस झालं तरी पण मोबदला भेटला नाही। 52,000 रुपयाची मोटर आहे आणि 45,000 रुपयाचे पाईप आणलं। अधिग्रहण झालं म्हणून तारीख आमच्याकडे सगळं कागदपत्र आहेत, तरी शासनानं आमच्याकडे आहे की ना दुर्लक्ष करून आमचं एकदम पिळवणूक केल्यासारखं करते। पंचायत समितीचे साहेब लोक म्हणतात तुम्ही तहसीलदारकडे जा, तहसीलदारकडे गेले की ते तहसीलदार साहेब आमचे कागदपत्र फेकले की तुम्ही पंचायत समितीच्या मध्ये बसा म्हणतात। माझा इडो फाणाऱ्यानं माननीय जिल्हा अधिकारी साहेब सुरेश काकाणे यांना 024-62-23-50-77 या फोनवर लोकांनी संपर्क साधून विनंती करावं इमलबाई यांचं बिल निघण्यासाठी। मी शांता येवतीकर राहणार मुखेड, राजे महाराष्ट्र, इंडिया, अनहट, नांदेड।